प्रल्हाद जी, तुम्हाला चौथीला गणित कोण शिकवलं माहितीये का? हो होती सर, होती आनंदराव होती. आनंदराव. बर, त्याचं आडनाव माहिती नाही. बर, मग हे तुम्ही प्रभाकर, प्रभाकर होती पांडे. अच्छा, बरं. तुम्हाला हे जे गणिताचा छंद लागलो ते तुम्ही कसं काय लागलं तुम्हाला? असंच लागलं साहेब, कोणी म्हणे ती या गावचा माणूस लय भारी, या गावचा लय भारी. कशामध्ये? हो. अच्छा, त्याच्यामुळे लागली. त्याच्यामुळे मग तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? मेहनत काय केली त्याच्यासाठी? मेहनत आपल्या पुढे जाऊ नये म्हणून शिना ही मेहनत केली, ट्राय करून पाहिलेलं आहे आकडेवर. अच्छा, म्हणजे कोणी आपल्या पुढे जाऊ नये. हो, असं तुम्हाला वाटू लागलं आधी म्हणून तुम्ही ते केलं. हो. बर, मग ते करत असताना त्याच्यासाठी डोक्यामध्ये काय विचार आणावे लागतात, कसं काय करावं लागतं? त्याला आकड्याला आकडे जोडून पाहायचे, 10 पर्यंत किती होतात, काय होतात. याच्यासाठी किती वेळ दिला असेल तुम्ही? त्याच्यासाठी वेळ काय लागेल? 4-5 मिनिटांमध्ये होऊन जाईल. अच्छा, मग हे कधीपासून तुम्ही सुरू केलं? याला काय इंदी झाली नाही, या 2 महिन्याखाली एक मी हिडो पाहिला. हा, औरंगाबादचा होता. ते म्हणला 2200 पर्यंत 7.5 दिवसात पाठ केली. बर, आमच्या गावातला माणूस म्हणला तू या पुढे माणूस गेला हे पाय म्हणला. मी पाहिला ते पाडा हे काय म्हणला गेला ते शंक्या सांगू लागला. अच्छा, त्याचा पाडा एखादा चूक धरावा म्हणलं होतं. माग पाहिलं तुळजापूरचं होतं, 99 कोटीचा म्हणलं लागला. बर, 99 कोटीचा सगळा चूक निघाला. अच्छा, बरं. तुम्ही हे असं कोणाकडे ऐकलं की हे माणसात एवढ्या पर्यंत पाडे येतात, पण तुम्हाला वाटलं की त्याच्याही पुढे जाव? त्याच्या पुढे. आता तुम्ही किती पर्यंत पाडे म्हणू शकता? त्याच्या पुढे मी साहेब लाखाच्या पुढे म्हणू शकतो. अच्छा, किती म्हणू शकता? हो, त्याच्यासाठी जरा वेळ तुम्हाला द्यावा लागत असं थोडासा. अभ्यास तुम्ही काय पाटी पेन्सिलवर करता, कसं करता? डोक्यातच असं तुमच्या? अच्छा, बरं. फार जोरदार काम आहे तुमचं. मग आता तुम्ही गावामध्ये राहता या, पोरांना काय असं सांगण्यासारखं आहे का तुम्हाला? नाही, यांना काही शिकवू शकता का तुम्ही? नाही, गावातले साहेब. गावातले काही शिकतात? 4-2 शिकले. तुमच्याकडे शिकवले का? तुमच्याकडे असे कोणी पोर येतात का कि विचारतात का कोणी शिकलेले की असे पाढे कसे पाठ कसे करायचे किंवा त्याची काय टॅक्ट आहे? ते विचारतात, लिहून घेतात. घेतात का? त्यांच्या स्वतः हाताने लिहतात. अच्छा, बर. मग त्यांना मार्गदर्शन तुम्ही करता? हो. छोट्या पोरांना सांगितलं पाहिजे. हो, कि पाडे कसे हे केले पाहिजे. ठीक आहे, चांगलं झालं, जोरात आहे, मस्त वाटलं तुम्हाला भेटून. हा, थँक्यू. स्टॉप.